जाऊन विसावली धाव फलकावर ती 31 या धावसंख्येवर 15.5 ची सरासरी. आणि पुन्हा एकदा एका इकॉनॉमिकल गोलंदाजी मार्गवर येतोय तो सुलतान खान. प्रसाद जी मैंने कहा था कि पहले दो ओवर निर्भर करते हैं मैच के लिए और यहां वही कुछ देखने मिल रहा है. 31 धावा कुठल्या दोन षटकाखेर. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू. प्रेशर दबाव दडपण या सामन्याचं. चेंडू बॅकफुटला जाऊन अप्रतिम फटका. हवेमध्ये चेंडू आणि झेल. बिग विकेट. बिलाल बॅक टू द पवेलियन. इथे मात्र झेल स्वीकारलंय. सुलतान का इकॉनॉमिकल गोलंदाज याचं मात्र उत्तर दिलं पहिल्या चेंडूवर आणि मोठी सफलता अर्जित केली. बघा तुम्हाला एलिव्हेशन पाहायला मिळते कशाप्रकारे तो चेंडू फिनिश केला गेला याचं सर्व श्रेय जात आहे ते आमच्या टेनिस क्रिकेट डॉट इनच्या कॅमेरामन्सना. अप्रतिम कामगिरी. एक्झॅक्टली आमच्या कॉम्प्युटर बॉक्सच्या आमच्या व्यासपीठा समोर तुम्हाला स्क्रीन पाहायला मिळते. स्क्रीनवर तुम्हाला हे सर्व चित्र पाहायला मिळालं. हे सर्व श्रेय जात आहे या सर्व आमच्या कॅमेरामन्सना त्यांच्या ऑफिशियल्सना ऑपरेटर्सना TennisCricket.in. धावसंख्या दहा फलकावर 32. 32 धाव दहा फलकावर आहेत. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये 68 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. अजूनही 36 धावींची गरज. 17 बॉल अँड 36 टू विन. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर मुन्ना शेख मैदानाच्या आतमध्ये आहे. मुन्नाशा सोबत आता मात्र आलाय तो बिलालचाच भाऊ मैदानाच्या आतमध्ये येतोय तो गैसू. मग अशा आपण फॅमिलीचा उल्लेख करत होतो. हे दोन सुद्धा खेळाडू जे भिवंडीला बिलॉंग्स करतात. भिवंडीचं क्रिकेट म्हणजे आक्रमक क्रिकेट. हे जगाच्या कुठल्याही तुम्ही पाठीवर जाऊन विचारा तर भिवंडीचं क्रिकेट म्हणजे आक्रमक क्रिकेट. आणि याच भिवंडीला बिलॉग करणारा हा खेळाडू गैसुद्दीन शेख येतोय मैदानाच्या आतमध्ये बिलालची जागा घेण्यासाठी. 17 चेंडू आणि मैदानावर 36 धावांची आवश्यकता. 17 बॉल अँड 36 टू विन. बंटी यांचं प्रेडिक्शन जवळजवळ सत्य होत आहे. ते म्हणाले होते की 60 दिन वाचतील आज. रिव्हर्स फटका खेळायचा होता आणि त्या दिशेने जणू काय हा सामना वाटचाल करतोय. निर्धाव चेंडू. इकॉनॉमिकल गोलंदाज सुलतान खान. पहिल्या षटकात एक सफलता अर्जित केली. एक चौका सुद्धा पाहायला मिळाला. फक्त 10 धावा खर्च केला पहिल्या षटकामध्ये. मुन्ना येतोय आणि निश्चित म्हणून सांगतोय की कशाप्रकारे चेंडू मात्र रिलीज होतोय बाहेर निघतोय याचं मात्र निश्चितचं विवरण त्याला सांगतोय. आणि गैसू पुन्हा त्या स्ट्रायकिंगला सज्ज होतोय. ओ वेगवान चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू. यॉर्कर लाईनचा चेंडू होता जवळजवळ. सराव. प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट. डोंबिवलीचं केडीएमसीचं मैदान हे खूप लाभदायक ठरलंय सुलतान खानला जिथे मात्र तो नेहमी सराव करत असतो. चेंडू कवर्स मध्ये इनसाइड आउटचा फटका. आय क्षेत्रक्षक डीप मध्ये झेल स्वीकारलाय. अजून एक सफलता सुलतानच्या नावावर. फलंदाज बाद. डोंबिवलीच्या केडीएमसीच्या मैदानाचा मी उल्लेख केला ज्या मैदानात आम्ही सुद्धा सराव करतो. पण थ्रू आउट द इयर डोंबिवलीमध्ये जास्तीत जास्त क्रिकेट खेळलं जातं आणि जेवढं ग्रामीण क्रिकेट तेवढं शहरी क्रिकेटसुद्धा खेळलं जातं. म्हणजे छोट्या मोठ्या टुर्नामेंट असू दे सुलतानने कधीच कमीपणा असा दाखवला नाही की बाबा मी मोठा प्लेअर आहे किंवा मी छोटे स्पर्धा खेळणार नाही. तो सगळ्या स्पर्धामध्ये खेळतो. जिथे जिथे त्याला रिक्वायरमेंट असेल तिथे तो सराव करतो खेळतो. आणि याचं या सरावाचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळतं की इकॉनॉमिकल तो का गोलंदाज आहे आणि खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. बिलकुल सही कहा. सराहना करनी होगी सुलतान की गेंदबाजी का. और जिस तरह से आपने डोंबिवली का जिक्र किया डोंबिवली से हमने देखा IPL में कई खिलाड़ी खेलते हुए नजर आए. रणजी में कई खिलाड़ी खेलते नजर आए. यानी डोंबिवली कुल मिलाकर क्रिकेट का एक घर मैं समझता हूं. नहीं म्हणजे ज्या स्पर्धेचा तुम्ही उल्लेख करता स्वर्गीय रत्नबुवा पाटील हा या स्पर्धेचा सन्मान आहे. रणजी खेळाडू भरपूर असंख्य खेळाडू तिथे मात्र स्पर्धेमध्ये खेळले आहेत. मग बाबा रहीम असो हा मात्र खेळाडू जो बडोद्याचा आहे तो त्या स्पर्धेमध्ये खेळला आहे. संतोष शिंदे जो मुंबई पोलिसला रिप्रेझेंट करतो तो सुद्धा क्रिकेट तिथे खेळला आहे. संतोष सक्सेना जो रणजी खेळलेला खेळाडू तो सुद्धा त्या स्पर्धेमध्ये खेळला आहे. तो सुद्धा रेल्वेमध्ये खेळतो आहे. हे सर्व खेळाडू. त्यानंतर मी योगेश पवारचा उल्लेख करेन. तो सुद्धा मात्र पेंटचा खेळाडू तो सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला आहे. त्यामुळे हा त्या स्पर्धेचा सन्मान आहे. मी फक्त ती स्पर्धा म्हणणार नाही फक्त स्वर्गीय रत्नबुवा पाटील नाही तर सुप्रीमो ट्रॉफी ही या ट्रॉफीमध्ये सुद्धा हे सर्व मात्र लिजेंड खेळाडू हे सर्व रणजी खेळाडू खेळलेले आहेत. बघायचं मुन्ना शेख पहिल्यांदा स्ट्रायकिंग हेडला
या षटकामध्ये आणि गोलंदाजीला पुन्हा एकदा सुलतान खान बॉटम हँडचा वापर शेअर करायचा होता या चेंडूवर कारण सुलतानने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे अक्षरशः बांधून ठेवले फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे आणि इंटरवल्समध्ये त्याने ब्रेकसुद्धा मिळवले आहेत आपल्या संघासाठी खूप चांगली गोलंदाजी या षटकात तब्बल दोन गडी बाद केले आहेत एक वाईटच्या स्वरूपात एक धाव फक्त अर्जित केली आहे आणि बाकी कुठलाही चेंडू मात्र धावा त्याने खर्च केलेला नाही आहेत खूप चांगली गोलंदाजी 32 ऑन द बोर्ड बॅकवर्ड लॉन्ग शॉटला पुल करण्याचा प्रयत्न अप्रतिम गोलंदाजी सर जोरदार टाळ्या होत्या सुलतानसाठी फक्त एक धाव या षटकात त्याने खर्च केली आहे व्हॉट अ कम बॅक सुपरबली बॉलिंग मी मगाशी म्हटलं 18 चेंडू आणि 37 धावांची गरज असताना या षटकात फक्त आणि फक्त एक धाव आणि ती सुद्धा वाईटच्या सोबत खर्च केली आहे बॅटमनना आतापर्यंत या षटकात एकही धाव खर्च केलेली नाही आहे आणि दोन विकेट सुद्धा मात्र मिळवले आहेत व्हॉट अ बॉलिंग मागच्या षटकामध्ये ज्या धावा कोऱ्याच्या गतीने मात्र ओढून आणल्या होत्या खेचल्या होत्या या षटकात फक्त एक धाव खर्च केली ती सुलतान खानने यासाठीच मगाशी म्हटलं की प्रॅक्टिस मेन